दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती अर्थात मराठी पत्रकार दिनी नाशिक शहराचे ग्रामदैवत असलेले गालिका मंदिर संस्था आणि क्रीडा साधनातर्फे नाशिक शहरातील दैनिक साप्ताहिक वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया टी व्ही चॅनलच्या पत्रकारांना पत्रकार क्षेत्रात केलेल्या कामाची पावती म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात कालिका मंदिर संस्थांचे अध्यक्ष केशव पाटील यांच्या हस्ते दक्ष पोलीस न्यूजचे संपादक तसेच साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख उपसंपादक करणसिंग रामसिंग बावरी तसेच दक्ष पोलीस न्यूजचे संपादक विद्या भोकरे प्रतिनिधी धनश्री कलाल ज्योती गोसावी यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी केशव पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला, सर्वजणांनी आवर्जून फक्त 2-3 दिवसात मला वाटतं या सर्व नियोजनाचा दुधारी सर आणि त्यांचे सर्व सहकारी साधनाचे सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचं योगदान दिलेलं आहे. उद्यापासून इतर जम्प रोप स्पर्धासुद्धा सुरू होणार आहे आणि या स्पर्धेलासुद्धा उद्या सकाळी डॉक्टर तांबे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि हा 3 दिवस कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमाला सुद्धा आपण उपस्थित राहून आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो. आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं, आपण उपस्थित राहिलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमास जम्प रोड फेडरेशनच्या सीईओ सुनीता जोशी, कालिकादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, खजिनदार सुभाष तळजिया, सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे, कुस्तीचे संघटक रवींद्र मोरे, क्रीडा संघटक अशोक दुधारे आदी उपस्थित होते. ज्योती गोसावी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.